वाचवा देश वाचवा. पृथ्वी तलावर सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोणी असला तर तो म्हणजे मानवच. आणि त्यांनी आपल्या या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाच्या जोरावर आपला विकास साधून घेतलाय. परंतु तो पर्यावरणाच्या कृतज्ञतेसाठी कधीही कृतज्ञ राहिलेला नाही. म्हणूनच आपल्या समोर पर्यावरण वाचवा देश वाचवा, पर्यावरण वाचवा देश वाचवा यासारखे विषय मांडत आहे. श्वास आहे तेव्हा जगून घ्यावं छान, श्वास आहे तेव्हा जगून घ्यावं छान. झाडाखाली कळत नाही कोणतं गळतपण, झाडाखाली कळत नाही कोणतं गळतपण. 15 नोव्हेंबर 2017 दैनिक पुण्यनगरीची बातमी संपूर्ण मानव जातीला चटका लावणारी होती. ती बातमी होती 15,000 शास्त्रज्ञांना इशारा होता की पृथ्वी वाचवण्यासाठी फक्त 3 वर्षे आपल्या हाती. या बातमीची जरा जरी आठवण झाली तरी मनात धस्स होते आणि विचार येतो खरंच आपल्या पृथ्वीचे भवितव्य धोक्यात आहे की मानवच. जगप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ डॉक्टर रॉस पर्यावरणाबद्दल म्हणतात की मानवी जीवनावर परिणाम करणारी कोणतीही बाह्य शक्ती म्हणजे पर्यावरण होय. आणि जो या पर्यावरणाशी योग्य प्रकारे समन्वय साधू शकतो तोच या पर्यावरण जिवंत राहू शकतो. याला मानवी जीवन काही अपवाद ठरणार नाही, मानवी जीवन काही अपवाद ठरणार नाही. पर्यावरणाने मानवाला अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, परंतु मानवाच्या स्वार्थी, अडाणी, बिनधास्त, बेफिकीर, बेदरकारी आणि अविचारी वृत्तीने त्याचा फक्त बेसुमार वापर करून बेसुमार ऱ्हास केल्यामुळे आज अनेक तरी समस्या आपल्यासमोर उद्भवत आहेत. लोकांच्या मनात पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घ्यावे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा यासाठी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मानवाच्या अशा अविचारी वृत्तीमुळे जल, वायू आणि भूप्रदूषणात वाढ होत चाललेली आहे. औद्योगिक आणि रासायनिकीकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढतच चाललेले आहेत. आम्ल पर्जन्य सरासरी, परिसंस्थेचा असमतोल, त्याचबरोबर पर्यावरणात बदल होणार हे तर नित्याचेच झाले. केरळला झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. हे आसमानी संकट संपूर्ण जगाला चटका लावणारे होते. म्हणून मला म्हणावेसे वाटते, हिरवा शालू नेसून नटली धरती यवनी वसुंधरा, हिरवा शालू नेसून नटली धरती यवनी वसुंधरा. तिचे सौंदर्य अबाधित ठेवण्या पर्यावरण संरक्षणाची कास धरा, पर्यावरण संरक्षणाची कास धरा. सर्वप्रथम आपण सर्वांनी एक भान ठेवलं पाहिजे की आपण पर्यावरणाचाच एक भाग आहोत. ज्याप्रमाणे कुटुंबातील सर्व व्यक्ती असे भान ठेवतात की मी एक पर्यावरणाचाच एक भाग आहे, त्यावेळेला ते पर्यावरणाच्या विकासाकडे वाटचाल करतात. पर्यावरणाची प्रगती कशी, आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल याबद्दल ते विचार करतात. त्यामुळे कुटुंबातील सुख, शांती आणि स्थिरता दिसून येते. पण जर त्यातील एकही व्यक्ती बेजबाबदारपणे वागल्यास संपूर्ण कुटुंबाला त्याचा परिणाम होतो. असेच आपल्या पर्यावरणाचे ही आहे असे तुम्हाला वाटत नाही का? आपल्या पर्यावरणाची आपल्यावर खूप मोठी गरज आहे. पण आपण हे आपण भान ठेवायला पाहिजे. पर्यावरण प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. जोपर्यंत आपण लोकसंख्या वाढल्या आळा घालत नाही तोपर्यंत आपली कोणतीही प्रगती होणे शक्य नाही. आणि आपला भारत देश दुसरा महासत्ता हे बनणार नाही. म्हणून आपण लोकसंख्या वाढीला सर्वप्रथम आळा घातला पाहिजे. आपण निसर्गात अन्याय करतोच हो, हे आपल्याला भूकंप, दुष्काळ, महापूर यासारख्या अनेक समस्यांनी जाणवले आहे. पण जर हे सर्व टाळायचे असेल तर निसर्ग नियमांचे पालन करूया, वृक्ष वेलींचे संवर्धन करूया, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करूया आणि भयमुक्त संहारमुक्त जीवन जगूया. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप मोठी संकट निर्माण करत आहोत. ती पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. म्हणून आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे आणि आपण प्रवृत्त होऊन इतरांनाही प्रवृत्त केले पाहिजे पर्यावरण संवर्धनासाठी. आणि पर्यावरण संवर्धनासाठी इतरांनाही प्रयुक्त केले पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण असे करत त्यावेळेला आपणही वाचवू, आपला पर्यावरणही वाचवू आणि आपला देशही वाचवू.